या सगळ्या राजकारणामध्ये यावेळेसचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा दोन भिन्न विचारसरणीचे पक्ष जे आहेत ते प्रीपोल अलायन्स करत आहेत. उद्धव ठाकरे काँग्रेस, शरद पवार यांनी प्रीपोल अलायन्स केलेली ही पहिली निवडणूक असेल, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. याचं अनालिसिस तुम्ही कसं कराल? अनालिसिस काय करा, मागच्या त्यांनी कोस्टल अलायन्स केला होता. नाही, आता ते भिन्न विचारसरणीचे फार राहिले असं मला वाटत नाही, कारण जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं आमच्यात आणि काँग्रेसमध्ये, आमच्यात आणि शरद पवारामध्ये, मुख्य मुद्दा काय आहे, मुख्य आमच्यातली ज्याला समजू शकतो भिन्नता काय आहे, तर आम्ही राष्ट्रीयत्व मुख्यत्वे मानलेलं आहे आणि तुष्टीकरण हे आम्हाला मान्य नाही. म्हणजे लांगुल चालन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मग मायनॉरिटीजचं लांगुल चालन असेल. आमचं म्हणणं आहे की मायनॉरिटीजला वोट बँक म्हणू नका, त्याचं लांगुल चालन करू नका, मायनॉरिटीजचा विकास करा, त्यांना देशातल्या कुठल्याही नागरिकाप्रमाणे त्या ठिकाणी ट्रीट करा आणि त्यांचा विकास कसा होईल. पण विकास करायचा नाही आणि केवळ त्या ठिकाणी तुष्टीकरण करायचं, हे जे राजकारण झालं, ज्या राजकारणामुळे मायनॉरिटीजही मागे राहिल्या आणि आज फक्त काही पक्षांचं भलं झालं, दुर्दैवाने त्या तुष्टीकरणाच्या रेसमध्ये आता सगळ्यात पुढे उद्धव ठाकरे आहेत. आतापर्यंत उद्धवजींचं भाषण बाळासाहेबांप्रमाणे माझ्या हिंदू जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो व्हायचं, बंद झालं ना, नाही म्हणत आता. ठीक आहे, पण अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे मायनॉरिटीजचं अपीजमेंट त्यांनी सुरू केलं आहे, तुष्टीकरण सुरू केलं आहे, उर्दूत कॅलेंडर छापण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या सुरू झालेल्या आहेत, माझं मत असं आहे कदाचित एखाद्या निवडणुकीमध्ये मायनॉरिटीचे वोट्स ते घेतील पण लॉंग टर्ममध्ये त्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे आता हे काही तिघं भिन्न राहिलेले नाहीत, हे सारखेच आहेत. तुम्ही नेहमी भूमिका तुमची स्पष्ट असते, तुमच्या समोर मोदींसारखे नेते आहेत, मायनॉरिटीचा मुद्दा चालू आहे, मायनॉरिटीसाठी तुम्ही काय केलं? मी मायनॉरिटीज करता काय केलं हे जर मी सांगायला बसलो तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर 2014 ते 2019 हा काळ सांगेन, ज्या काळामध्ये 10 वर्षाचं त्याच्यापूर्वीच्या काँग्रेसच्या काळात मायनॉरिटीजवर वेगवेगळ्या योजनांवर झालेला खर्च बघा आणि माझ्या काळात झालेला बघा. त्यांच्या काळात पैसे ठेवले जायचे, खर्च व्हायचे नाहीत कधी. मी सांगितलं की मायनॉरिटीजच्या शिक्षणावर, मायनॉरिटीजच्या कौशल्यावर, मायनॉरिटीजच्या रोजगारावर त्या ठिकाणी पैसा खर्च झाला पाहिजे आणि तो आम्ही केला, कारण जोपर्यंत समाजातला हा घटक हा शिक्षित होणार नाही, समाजाच्या सोबत येणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. आम्ही कधीही वोट बँकेची राजनीती केली नाही, वोट बँकेचं राजकारण केलं नाही. कौशल्य विकास अंडर अनेक अशी शिबिरं झालेली मी पाहिलेली आहेत. बिलकुल केली आम्ही, मायनॉरिटीजसाठी मोठ्या प्रमाणात केली, मायनॉरिटीज मधल्या महिलांसाठी विशेष, एकदम त्यांना रोजगार कसा मिळावा. नाही, नुसतं त्यांना प्रशिक्षित नाही केलं. आपल्या लक्षात असेल, आपण कदाचित त्या कार्यक्रमाला होतात, की ज्या ठिकाणी हजारो मायनॉरिटीच्या महिलांना प्रशिक्षित करून आणि त्यांना कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभं केलं, ब्युटी पार्लर असेल, शिवण यंत्र असेल, अशा माध्यमातून झालेलं आहे.